काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवरून पक्षात नाराजी. नेते विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळानं दिलीप पटोल यांची तक्रार केली अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त भाजप देशभरात महासंपर्क अभियान राबवते. 30 मे ते 30 जून दरम्यान भाजपचे महासंपर्क अभियान असेल. लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती विविध घटकांना करून दिली जाणार आहे. तसंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विकास यात्रेचं आयोजनही केलं जाईल. नव्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा 28 मे रोजी होतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते या संसद भवनाचं उद्घाटन करावं अशी मागणी केली जाते. त्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर 20 राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकलाय, तर 25 पक्षांनी उद्घाटनाला समर्थन दिलंय. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोंदी गॅस्ट्रिन. नो पार्किंग मध्ये वाहन लावल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये मोठी वाढ झाली आहे. नो पार्किंग मध्ये बाईक लावल्यास आता 785 रुपये दंड घेतला जाईल, तर कार चालकाने नो पार्किंग मध्ये गाडी लावली तर पहिल्यांदा 1071 रुपये घेतले जातील आणि हाच गुन्हा पुन्हा केला तर 2071 रुपये घेतले जातील. स्थानिक नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्या शर्यती आयोजित करता येणार नाहीत अशा सरकारच्या सूचना आहेत. केवळ गावच्या संस्कृतीनुसार धार्मिक सण, उत्सव, यात्रा यासाठीच बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळेल. राजकीय कार्यक्रम, वाढदिवस यानिमित्त कोणत्याही परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी बैलगाडा शर्यतींना परवानगी देऊ नये असे आदेश सरकारनं दिले. नालेसफाईत हयगय करणाऱ्या एका कंत्राटदाराला बीएमसीने 1 लाख रुपयांचा दंड केलाय. मिलन सबवे परिसरातल्या एका छोट्या नाल्यातला गाळ काढण्यात या कंत्राटदारानं हयगय केली होती. कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्याच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं दंड आकारलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे